बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही। वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे। शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये, 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय, तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा। अंधश्रद्धेचा कळस, शिक्षिकेने केले का 13 वर्षीय विद्यार्थ्यांशी लग्न, नेमका काय प्रकार आहे पाहूया फॅक्ट चेकच्या माध्यमातून। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज। लग्न पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाही। जलंधरच्या एका शिक्षिकेने चक्क तिच्या एका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच लग्नाचं नाटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या दोषातून किंवा मंगळाच्या दोषातून मुक्त होण्यासाठी तिने एका अल्पवयीन मुलाबरोबर प्रतिकात्मक लग्न करावे लागले असं एका भोंदू बाबाने तिला सुचवले आणि या महिलेच्या शिकवणी वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाला तिने वर म्हणून निवडले। शिकवणी शिक्षिकेने मुलाच्या आई वडिलांना सांगितले की शिकवणीसाठी त्याला तिच्या घरी 1 आठवडा राहणे आवश्यक आहे। जेव्हा मुलगा घरी परतला, त्याने कुटुंबाला ही घटना सांगितली, तेव्हा ही बाब उघडकीस आली। पीडित मुलाच्या आई वडिलांनी ही बाब तात्काळ बस्ती बाबा खेल स्टेशनला ही माहिती कळवली। शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती करून लग्नाचं नाटक केलं, हळदीचा आणि मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला, त्यानंतर त्याच्यासोबत मधुचंद्राचं नाटक देखील केलं होतं। 6 दिवसानंतर तिने विधवा होण्याचं नाटकही केलं आणि पतीच्या मृत्यूची शोकसभा देखील या महिलेनं भरवली होती। या 6 दिवसात तिने विद्यार्थ्याकडून घरची कामं करून घेतली, लग्नाचे रीतसर रीतिरिवाज पूर्ण केल्यानंतर तिने मुलाला घरी पाठवलं। झालेला प्रकार विद्यार्थ्यानं घरी सांगितल्यानंतर पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। शिक्षिका आणि सल्ला देणारा पंडित पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी हे लग्न प्रतिकात्मक असल्याचं सांगितलं। पत्रिकेतील मंगळ काढण्यासाठी हा प्रकार केल्याचं शिक्षिकेने सांगितलं। पालकांनी शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली, पण नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली। झालेला प्रकार DSP गुरमित सिंग यांना समजताच पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।